जत तालुक्यातील 92 गावे क्रिटिकल झोन मधून वगळावीत. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वचधारी न्यूज. जत तालुक्यांमध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये तालुका कृषी कार्यालय, पाटबंधारे विभाग, वन विभाग, म्हैसाळ जलसिंचन योजना, पाणी फाउंडेशन, अनमोल संस्था इत्यादी विभागाकडून जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये CCT, DPCCT, सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तसेच बोर नदीवर तयार केलेल्या चेक डॅम, जलयुक्त शिवार योजनेची कामे भरपूर प्रमाणात झाली असल्याने जत तालुक्यातील बहुतांश जलसाठा वाढलेला असताना भूजल सर्वेक्षण कार्यालय सांगली यांनी जत तालुक्यातील एकूण 92 गावे शोषित, अंशत शोषित, अतिशोषित विभागामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्यामुळे जत तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत जो निधी तालुक्याला मिळतो त्यापासून तालुका वंचित राहील व उपलब्ध निधी परत पाठविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्यामध्ये अगोदरच दारिद्र्यात जगत असलेल्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी भूजल सर्वेक्षण विभागाने याची योग्य ती तपासणी करून सदरची गावे शोषित, अंशतः शोषित, अतिशोषित विभागामधून वगळण्यात यावी असा ठराव जत पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या मासिक सभेत सर्वानुमते संमत झाला. जॉकेश अदाटे जत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.